नमस्कार मित्रांनो, मी सूरज मुके, तुमचं फार्मिंग बाबाजी ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मी आहे ॲनी फार्म्स, वापगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी. तर या ठिकाणी पूर्णपणे एक्झॉटिक व्हेजिटेबल्सची फार्मिंग केली जाते, त्यामध्येच म्हणजे एक ब्रॉकली. तर ब्रॉकलीची नक्की शेती कशी केली जाते, त्याचबरोबर याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून ॲनी फार्म्स कशाप्रकारे त्यांचं उत्पन्न वाढवतात आणि कोणत्या कोणत्या खतांचा वापर, त्याबरोबर रोग नियंत्रण आणि A1 क्वालिटीचा माल कशा प्रकारे तयार करू शकतो याबद्दलची माहिती आपण पाहूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमोल पांडुरंग घोलप, ॲनी फार्ममध्ये फार्म मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आत्ता तुम्ही जे ॲनी फार्मबद्दल जे ऐकलं, तर ह्या ॲनी फार्ममध्ये 11 प्रकारचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स केले जातात. हे 11 एक्झॉटिक व्हेजिटेबल ब्रोकोली असेल, रेड कॅबेज असेल, चायनीज कॅबेज असेल, पार्सली आहे, सेलरी आहे, मिंट आहे, त्यानंतर ॲस्पॅरगस आहे, कलर कॅप्सिकम आहे, ग्रीन कुकुंबर आहे, त्यानंतर ग्रीन कॅप्सिकम आहे. असे टोटल 11 प्रकारचे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आणि 6 प्रकारचे इंडियन व्हेजिटेबल्सचे आपण हे करतो. आणि फ्रूट प्लांटेशनमध्ये आपण आंबा असेल, त्यानंतर पेरू असेल, ह्याची आपण लागवड केलेली आहे. आणि बॉर्ड साईडला पूर्ण बॉर्डरवरती नारळ लावलेला आहे. ब्रॉकलीची ज्यावेळेस शेती करतो, त्याच्या अगोदर जमिनीची टेस्टिंग केल्यानंतर काय काय जमिनीमध्ये पाहिजे? सुरुवातीला ब्रोकोली लागवड करत असताना आपण पहिल्यांदा पाण्याचा pH आणि जमिनीचा सामू म्हणजे pH चेक केला पाहिजे. तर ब्रोकोलीसाठी जो जमिनीचा pH आहे तो 7.5 ते 7.5 पाहिजे. आणि पाण्याचा pH हा 80 ते 125 पर्यंत पाहिजे. लागवड करताना किती बाय किती सरीवरती लागवडीवरती आपण जे आता हे जे तुम्हाला समोर दिसतात हे बेड वगैरे पाडलेले आहेत, ह्या बेडवरती आपण प्लांट टू प्लांट आणि रो टू रो 1.5 बाय 1.5 डिस्टन्स ठेवला आहे. 1.5 फूट लांब, 1.5 फूट रुंद अशी आपण लागवड केलेली आहे. आणि लागवड कशी केली जाते? लागवड झिगझॅग पद्धतीने लागवड केलेली आहे. बेड तयार करताना कशी करायला जातात? बेड तयार करत असताना पहिल्यांदा आपण जमिनीची पूर्णपणे खोलवरून नांगरणी करून घेतो. त्यानंतर आपले जे ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे त्याच्यामध्ये शेणखत असेल, पोल्ट्री मॅन्युअर असेल, त्यानंतर डायमंड लिटर वगैरे जे अशा प्रकारचे जे खत आहेत, निंबोळी पेंट वगैरे आहे, करंज पेंट आहे, हे सगळ्यांचं मिक्सचर करून हे सगळं आपण बेडवरती पूर्ण पसरवून घेतो. आणि पसरवून घेतल्यानंतर आपण परत जमीन रोटर मारून बेड पाडून घेतो. आणि एकदा बेड मॅन्युअली ओढून घेतले की मग त्यानंतर आपण मल्चिंग पेपर टाकणार, ड्रिप लाईन टाकणार आणि मग मल्चिंगला होल मारून आपण जे झिगझॅग पद्धतीने मध्ये 1.5 बाय 1.5 लागवड करतो. डबल ड्रिप का टाकले तुम्ही? डबल ड्रिप तर ॲक्युरेट जे पाणी, ॲक्च्युअली जे पाण्याचं प्रमाण आहे तो ॲक्युरेसी प्रत्येक प्लांट टू प्लांट गेलं पाहिजे. आणि जे काही कमी वेळात जास्तीत जास्त ओलं होईल त्या हिशोबानं आपण ते 16 mm चे 2 ड्रिप टाकलेले आहेत. लागवड करताना रोपं आपण लावतो की बी लावतो? त्याचं आपण रोपं ज्यावेळेस लावत असताना आपण रोपं जे ट्रायकोड्रमा असेल, पेसिडोमोनस असेल आणि KSB PSB बॅक्टेरिया आहेत त्यांच्यामध्ये द्रावणामध्ये आपण रोपं बुडवून घेतो. ती रोपं बुडवल्यामुळे आपल्याला कीड रोग आणि मॉर्टॅलिटी पर्सेंटेज एकदम कमी असतं. लागवड केल्यानंतर कोणती खतं देतो? आणि लागवड केल्यानंतर आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये याला 19-19, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट, परत रेडोमिल गोल्ड, त्यानंतर औषधामध्ये जर विचार केला तर निम ऑइल आहे, करंज ऑइल आहे, त्या ऑर्गॅनिक औषधाची फवारणी केली जाते. नंतर वाढ कशी होते? ज्यावेळेस पीक कमीत कमी 10 ते 15 दिवसाचं असेल त्यावेळेस 12:60, त्यानंतर 13:045 कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, मॅग्नेशियम, त्यानंतर मॉलिब्डेनम आणि मायक्रोन्युट्रिएंट ह्यांच्या आपल्या आलटून पालटून आपण त्याच्यामधून खालून बेसल डोस किंवा वॉटर सोल्युबल तर्फे दिलं जातं. ड्रिपमध्ये आपण ड्रिपद्वारे आणखी वरून स्प्रेसाठी आपण रोको असेल, कवच असेल, रेडोमिल गोल्ड आहे, त्यानंतर मार्केटमध्ये अँट्रोकॉल आहे, अशा वेगवेगळ्या कंपनी बायर सिजेंटा ह्या कंपन्यांची आपण औषधं युटिलाइज करू शकतो. याला त्याच्यावरती जास्त रोगांचा कोणता प्रादुर्भाव? त्याच्यावरती ब्रोकोली पिकावरती साधारणपणे विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये लीप मायनर येते. लीप मायनरनंतर लीप कॅटरपिलर म्हणजे पानं खाणारी आळी येते. आणि ज्यावेळेस पीक 45 ते 50 दिवसाचं असेल त्यावेळेस तुमच्यावरती ज्यावेळेस तो करड असतो तो करड खाणारी एक आळी येते. तर याच्यावरती जास्तीत जास्त मोस्टली हिरव्या कलरची जी आळी असते लिपिटिंग कॅटरपिलर तिचा जास्त प्रमाणात अटॅक असतो. आणि ज्यावेळेस पीक ज्यावेळेस म्हणजे काढणीला येतं त्यावेळेस लष्करी आळी जी बोलतो आपण जी सध्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना मक्यासाठी वगैरे भेडसावत आहे त्या आळीचा पण याच्यावरती थोडाफार प्रमाणात प्रादुर्भाव असतो. त्याच्यासाठी नियंत्रणासाठी त्यासाठी आपण बायर कंपनीचं लार्विन नावाचं एक औषध आहे, लार्विन वापरू शकतो. त्यानंतर डायमिथॉटियम 45 वगैरे असं वापरू शकतो आपण त्याच्यामध्ये. ही लागवड आपण कोणत्या महिन्यात करणं योग्य? आता आपल्या ॲनी फार्मवरती आपण ही जी लागवड ही वर्षभर करतो. त्रास होतो का कोणत्या सीझनमध्ये आपल्याला? सीझनला आपल्याला जास्तीत जास्त रेनी सीझनमध्ये आपल्याकडे त्रास होतो कारण पाऊस खूप प्रमाणात पडतो. पाऊस पडल्यामुळे जेव्हा पीक काढणी येतात आणि पाऊस जर पडला तर तोटा होण्याचे चान्सेस असतात.
एकदा लागवड केल्यानंतर किती दिवसात लागवडचं ज्यावेळेस आपण सुरुवातीच्या काळात लागवड ज्यावेळेस ज्या दिवसापासून झाड रोप लावेल त्यानंतर रोप 60 ते 65 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतं. हार्वेस्टिंग कशी केली जाते आणि माल कुठं आपण देतो? हार्वेस्टिंग ही पूर्ण याची कटिंग पद्धतीने होते. एका झाडाला एकच गड्डा येतो आणि त्याच्यानंतरनं हे जे हार्वेस्टिंग झाल्यानंतरनं हा माल कमीत कमी वेळेमध्ये बाजारपेठेत कसा पोहोचवता येईल ह्याचं आपण नियोजन लावलेलं असतं पहिलं. आणि हे ज्या मालाची विक्री आहे ही विक्री आपण रिलायन्स असेल, स्टार बाजार आहे, बिग बाजार आहे, त्यानंतर ॲमेझॉन आहे, हे जे आणि ऑनलाईन मार्केटची जे हे आहेत आपल्याकडे या वेबसाईट आहेत त्या वेबसाईटमधून आपण विकतो. आपलं होम डिलिव्हरी आहे, B2B आहे, B2C पण मार्केट आहे. याला खर्च किती येतो? समजा आपण 10 गुंठेमध्ये जरी करत असतो 10 गुंठे ब्रोकोलीसाठी कमीत कमी 40 ते 45 हजार रुपये खर्च येतो. आणि याच्यामधून जो निव्वळ मिळणारा नफा आहे म्हणजे एकूण प्रॉफिट 80 ते 90 हजार रुपये आहे उत्पन्न. हा उत्पन्न खर्च वजा जाता निव्वळ नफा आपल्याला 40 ते 50 हजार रुपये 60 दिवसामध्ये मिळू शकतो. एकदा कटिंग केल्यानंतर परत येतं की ते काढून टाकावं? नाही, एकदा कटिंग केल्यानंतर ही झाडं पूर्ण अपरूटिंग करावं लागतं आणि त्याच्यामध्ये दुसरं परत प्लांटेशन करावं लागतं आपल्याला. हे काढून टाकायचे आणि नंतर परत दुसरे प्लांटेशन करायचं? परत दुसरं प्लांटेशन करायचं. आणि याची जी गड्ड्याची साईज आहे ती 350 ते 400 ग्रामचा गड्डा तयार झाला म्हणजे एकदा कट तयार झाला की तो काढून घ्यायचा 350 ते 400 ग्रामचा. लवकरात लवकर नेऊन मार्केटला द्यायला लागतो का आपल्याला? हो. त्याचं कारण काय? कारण त्याच्यामध्ये जी लाईफ सेल्फ लाईफ कंडिशन आहे ती थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे याला थोडंसं लवकरात मार्केटमध्ये यावं लागतं. हा जास्तीत जास्त एकदा काढल्यानंतर 3 ते 4 दिवस राहू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ब्रॉकलीबद्दलची लागवडीपासून ते विक्रीपर्यंतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मिळाली असेल. सरांची खूप खूप आभार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.